आणि आता एक महत्वाची बातमी नागपूरमधून. नागपूरमध्ये रामटेक तालुक्यातील सलाका बोर्डा गावामध्ये 8 वर्षीय मुलाला ट्रकनं चिरडलं. मनीष देवगडे असं या मुलाचं नाव असून त्याचा जागीच मृत्यू झालाय. संतप्त गावकऱ्यांनी त्यानंतर 6 ट्रक जाळण्यात आलेले ट्रक ओरियंट कंपनीचे असून ही कंपनी त्या ठिकाणी 4 लेनचं बांधकाम करतेय. 8 वर्षीय मुलाचा अपघात ओरियंट कंपनीच्या ट्रकनंच झालाय. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांच्याकडून. अखिलेश, ट्रकनं मुलाला चिरडल्यानंतर 6 ट्रक संतप्त लोकांनी जाळलेले आहेत. सध्या काय वातावरण आहे, नेमका हा सगळा प्रकार कसा घडला? संध्याकाळी घटना ज्या मटामध्ये रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे ते नेहमी त्या भागाने ट्रक खेळत होती. मोठं स्पर्धा नेहमीच राहायची. आता काही मोठं खेळत असताना ट्रक धक्का लागला, काय काही घटनास्थळावरच मिळाला आणि त्यानंतर तिथल्या लोकांनी कायदा आपल्या हातात घेतला. अतिशय उग्रपूर्ण तिथले पूर्ण लोक झाले, जमाव मोठ्या प्रमाणात हिंसक झाला. त्यांनी 6 ट्रक जाळले आणि अजूनही जे तणावाची परिस्थिती आहे, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मग तो पोलिसांचा असो किंवा राष्ट्रीय पोलिसांचा असो, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात अजून तणावाची परिस्थिती आहे. आणि आता पूर्ण कधी सामान्य परिस्थिती होते त्याची पोलिसांनी नक्की घेतलं असं वाटत आहे. धन्यवाद अखिलेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.